संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. कोरोना काळात यात्रेस परवानगी नव्हती, परंतु आता मोठ्या प्रमाणात यात्रा भरण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन व्हावे, यात्रेस गालबोट लागू नये या हेतूने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याच महिन्यात त्र्यंबक नगर परिषदेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा 5 वर्षांचा कालावधी संपला असल्याने त्र्यंबक नगर परिषदेवर प्रशासक आहेत, तर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या विश्वस्तांची नव्याने नियुक्ती झाली आहे, त्यामुळे त्यांना यात्रा नियोजनाचा अनुभव नाही आणि त्यात सर्व विश्वस्त त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुक्यातील नसल्याने त्यांना नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यासाठी स्थानिकांची समिती गाठीत करण्यात यावी याबाबत लोकनेते सुरेशदादा गंगापुत्र यांनी सूचना मांडली, तर रथमार्गावरील अतिक्रमण हटवण्यात यावे, शहरात सीसीटीव्ही आणि लाईटची व्यवस्था असावी, स्थानिक समाजसेवकांना यात्रा कालावधीसाठी पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने ओळखपत्र दिल्यास त्याची मदत होईल असेही मत मांडण्यात आले. यावेळी लोकनेते सुरेशदादा गंगापुत्र, लक्ष्मीकांत थेटे, विश्वस्त भूषण अडसरे, संजय कदम, किरण चौधरी, शेखर सावंत, अक्षय नारळे, बंडू खोडे, किरण महाले, पत्रकार रवींद्र धारणे, सतीश दशपुत्रे, मोहन देवरे, मिलिंद तिवडे आदींसह पोलीस उपनिरीक्षक राणी डफळ, पोलीस नायक सचिन गवळी आदी उपस्थित होते.